सर्वांनाच दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची आणि आरोग्यदायी आणि प्रदूषण मुक्त जावो अशा प्रकारच्या मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, अभिनंदन आपल्या सगळ्यांचं। आणि पर्यावरण विभागाने हा कार्यक्रम आयोजित केलाय। आज आपण पाहतो की जगभरामध्ये पर्यावरणाचे जे काही दुष्परिणाम, पर्यावरणाचा समतोल असमतोल, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज या सगळ्यामुळे अवेळी येणारा पाऊस, पुढे जाणारा पाऊस, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट आणि जगभरामध्ये एक पर्यावरण हा अतिशय गंभीर बनत चाललेला विषय, अगदी ग्लेशियर देखील वितळू लागले, समुद्राची पातळी वाढू लागली, हे सगळ्याला पर्यावरणाला मारक आहे। आणि म्हणून पर्यावरण पूरक आपल्याला भूमिका घेणं अगत्याचं आणि महत्त्वाचं आहे। आणि म्हणून राज्य सरकारने देखील अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड असेल आणि त्याचबरोबर आपल्या नवीन आपण मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड देखील हा उपक्रम, वन विभाग असेल त्याचबरोबर मी मुद्दाम आवर्जून पाशा पटेल यांचं नाव घेईन आणि मोठ्या प्रमाणावर बांबूपासून देखील आणि वृक्षांपासून जे काही ऑक्सिजन इतर झाडांपेक्षा ऑक्सिजनचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलेलं 30-35% कार्बन डायऑक्साईड खाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्ती आहे। आणि म्हणून एकंदरीत बांबू काय आणि इतर बांबूचे देखील खूप मोठे परिणाम जे आहेत किंवा त्याच्यापासून मोठ्या प्रमाणावर बाय प्रॉडक्ट देखील होत आहेत, इथेनॉल, गॅस, इतर सगळं। आणि म्हणून वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे आणि त्याला आपण मोठ्या प्रमाणावर सबसिडी देखील देतोय, मनरेगा त्याला पैसे देते आहे, आपला अन्य विभाग देखील जे आहे त्याला लागवडीसाठी, संगोपनासाठी, शेततळ्यासाठी, ड्रीपसाठी, विहिरीसाठी देखील अनुदान देते, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर याची लागवड झाली पाहिजे। आणि म्हणून आपला सगळ्यांचाच प्रयत्न असला पाहिजे की प्रदूषण मुक्त महाराष्ट्र कसा होईल, यासाठी प्रदूषण मुक्त आपला देश कसा होईल। शेवटी प्रदूषणाचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना माहीत आहेत। आज जी पातळी प्रदूषणाची आपण मोजतो ती वाढलेली पातळी ही चिंतेची बाब आहे। आणि म्हणूनच राज्य सरकार आणि पर्यावरण विभागाला माझी सूचना आहे, दराडेजी आपण हे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात, मग ते मुंबईचं असो, पुण्याचं असो किंवा राज्यातलं कुठलंही असो, यासाठी ज्या ज्या काही यंत्रणा आपल्याला वापराव्या लागतील त्या वापरल्या पाहिजेत आणि ते प्रदूषण कमी करून लोकांचं जीवनमान जे आहे सुखकर करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून या मुलांना देखील, आज आपले विद्यार्थी जे आहेत हे आपले ब्रँड अँबॅसेडर आहेत, आपण यांना हे जसं सांगतात तसे आईवडील देखील करतात आणि नागरिक देखील आपल्या लहान विद्यार्थ्यांचं जे काही ते ज्या पद्धतीने कुठलाही विषय हाती घेतात मग तोच विषय देखील आपले नागरिक देखील करत असतात। स्वच्छ भारत अभियान आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झाला आणि आपण गेल्या महिन्यामध्ये कार्यक्रम केला मुंबईमध्ये आणि संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान जे आहे राबवलं गेलं। आणि मोदी साहेबांनी देखील फक्त स्वच्छ भारत अभियान बोलून थांबले नाहीत तर स्वतः हातात झाडू घेतला आणि
सगळ्यांनी मग त्याचं अनुकरण केलं. काही लोकांनी त्यावेळेस म्हटलं हे फक्त एक दाखवण्यासाठी आहे, परंतु आपण पाहिलं की स्वच्छ भारत अभियान, मोदी साहेबांचं जे अभियान आहे, आज लाखो करोडो लोकांनी आत्मसात केलं आणि त्याची प्रचिती आपण पाहतोय. संपूर्ण देशभर राज्यभर आपण त्याचा अनुभवतोय. प्लॅस्टिक मुक्ती असेल, इतरही जे काही प्रदूषणावर परिणाम करणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्याला आपण प्राधान्य देतोय. सिंगल यूज प्लॅस्टिक असेल आणि इतरही, म्हणून आपण हे प्रदूषण कमी करण्यासाठी जे जे काही उपाय आपल्याला करता येतील ती राज्य सरकार करते आहे आणि नक्की त्याच्यातून प्रदूषण मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया. एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि पुन्हा एकदा आजच्या या प्रदूषण मुक्त दीपावली संकल्प अभियान जे आहे त्याला मी शुभेच्छा देतो. आता दिवाळी येते आहे तर फटाके देखील मला वाटतं आता प्रदूषण वाढणार नाही, असे फटाके आहेत ना, तसे प्रदूषण वाढणार नाही असे फटाके आता आपल्याला कमीत कमी प्रमाणामध्ये. शेवटी प्रदूषणाने आपल्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम हे आपल्याला टाळायचे आहेत आणि म्हणून जगभरातला हा मोठा गंभीर विषय प्रदूषण आहे. त्याला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून आजपासून आपण त्याची सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय परंपरेतील सर्वजण सर्व सण परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचं आणि उत्सव यांचं निसर्गाशी अतूट नातं आहे. निसर्गाशी अतूट नातं आहे. आपण साजरे करत असलेल्या उत्सवातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू दीपावली म्हणजे लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश या दीपावलीत फटाक्यांमुळे हवेचं प्रदूषण होणार नाही. याकरिता फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत. आम्ही असाही संकल्प करतो की समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरता आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लावू व त्याचे नित्य नियमाने संगोपन करू. आम्ही सर्वजण असाही संकल्प करतो की दैनंदिन जीवनात ज्या सिंगल यूज प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होते त्याचा वापर आम्ही टाळू. आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून सर्व विद्यार्थी शपथ घेतो की वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषण मुक्त साजरे करण्यासाठी कटिबद्ध राहू. धन्यवाद.